हे माझं गिफ्ट काय आहे? आपलं आजवरचं नातं. आणि हे माझ्याकडून बघ ना उघडून. हा मला? हो तुला. अहो लई भारी गिफ्ट दिलायसा बघा तुम्ही. पण तुम्ही नेमकं माझ्या मनातलं कसं काय ओळखलं? अरे आता एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे समोर, तर मला माझ्या प्लेयरचं मन ओळखायला शिकलंच पाहिजे. थांब मी उघडते. बघू हात. लई बारी वसत. अहो वसत, आपल्या मेहनतीचा हिशोब ठेवता येतो यात. काय सांगतोस, भारीच आहे की. होय अंजली बाई, आपल्या काळजात किती धडधड होते ते बी कळते यात. सखी मॅडमनी बरोबर माझ्या मनातलं ओळखलं बघा. आता एक कसं चालवायचं ते बी शिकवा की. अरे सोपं आहे, हे बघ इथून स्विच ऑन करायचं, मग हे असे ऑप्शन्स येतात. एकदा दाबलंस की तू किती चाललाय असे कळेल, दोनदा दाबलंस की मग हार्ट बीट्स कळतात, आणि असं थोडा वेळ दाबून ठेवलं की किती कॅलरीज खर्च झाला ते कळतं. सिम्पल. सोपं आहे की. सेम टू सेम अंजली बाईंसारखं समजून सांगितलं बघा तुम्ही. माझं गिफ्ट आहे ना, तुम्ही कसं काय घालणार? ऐका, मी मस्त जेवायला केलंय, मस्त भेटे आज. आता जेवून घ्या. तुमचं ते जेवण नंतर ना, आधी घड्या. माझं गिफ्ट आहे ते. थांबा जरा. राणा भाऊजी आणा बरं ते कार्ड इकडं. आणा इकडं. सखी मॅडमच्या नादात जाऊबाईंनी दिलेलं कार्ड पायदळी तुडवलं जायचं, त्याच्यापेक्षा आम्ही नीट धरतो. खरं बर. ऐका तुम्ही समधी जीवन जा, तसंच जायचं नाही बरं का. गोदा का घेऊन जा समधे. लाडू लाडू केक खाऊन या बाबा, भूक लागली असेल ना बाबा. जा जा. दोस्तीचं प्रेम कार्ड लई भारी झालंय बघ खरं. जाऊ बाई टिकली सांभाळा. कार्ड सांभाळा असं म्हणायचं होतं खरं, ते चुकून तोंडातनं टिकली सांभाळा असं झालं बघा. अबर हे घ्या, तुमचं आणि राणा भाऊजींचं नातं.
अरे पोरानो तुम्ही समधी हित काय गप्पा मारत बसलाय सा, चला जेवायला। अंसकी तू भी चल हा जेवायला। अम्मी नाहीये, माझं जेवण घरी तयार असेल माझ्या। अंजली तू घेऊन ये बाई समध्यास, या लवकर। असं कस एवढं भारी गिफ्ट दिलाय सर तुम्ही, जेवायला पाहिजेच की? अरे नाही म्हणायचं नसते दोस्ती। चला ओके बॉस, चला चला रे, चला पोस्टर। अंजली बाई, अंजली बाई, ते आपलं स्वयंपाक घर इकडनं किती लांब आहे माहिती आहे का तुम्हाला? 127 पावलं ते। थँक्यू बरं का, ते काल मी नाही म्हणत होतो, तुम्ही मला वाढदिवस सरप्राईज दिलं बघा ना, मला एवढं समजा काय काय मिळालं। अवलय दिवस झाले सखी मॅडमच्या हातात गडे बघवतो, पण आज कळलं की काय भानगड आहे ते। काय झालंय, आज लय दगदग झाली काय? मग ठीक आहे, पण आजचा दिवस लय चांगला गेला बघा। अहो तुमच्या मम्मी लय वर्षांनी माझा वाढदिवस साजरा केला, समजीजण आले लय बरं वाटलं। तर प्रत्यक्ष आबा पाहिजे होत, त्याच काय प्रत्यक्षातली माझ्या ती फोनवर नाही हो। काय झालं, काय झालं, तुम्ही बोलत का नाही? सांगा की काय झालं। अच्छा तुमचं गिफ्ट होय, अहो ते बघायचंच राहिलं की। अहो म्हणलं ते समजा कालव्यामध्ये बघण्यापेक्षा कसं निवांमध्ये बघितलेलं चांगलं। दोस्तीचं प्रेम गाजवत झाड, काजू बघायला गेल मला थंडी वाजत होती आणि ते तुम्हाला रात्रीला घराच्या बाहेर पडायची भीती वाटत होती ना, तरी बी तुम्ही आला होता। लग्नातले फोटो हो, ते फोटोग्राफर ते काय बी करायला सांगत होता ना, काय तर म्हण हे असं असं पकड।
अहो त्या टायमाला मला भीती वाटत होती बघा. लग्नातला फोटो एकाच बाटलीत ना कोल्ड ड्रिंक पितानाच. अहो फोटो मला लई आवडला होता म्हणते बघा ती छोटी फ्रेम करून घेतली. राखरी आम्हाला हरवायची ताकद कुणाच्यात असेल? फक्त अंजलीबाई मध्ये. तुम्हाला आठवलं काय ते साखीचं चुनचुन ऐकून कुस्ती या टायमाला हरलो होतो? तर हरलो नव्हतो, जिंकलोच होतो. मला काय झालं? अहो काय झालंय तब्येत? काही नाही, तुम्हाला माझंच गिफ्ट सगळ्यात जास्त आवडलं म्हणून आनंद झाला. आनंद श्रेय. हे बघा अहो काळाचा ती धडधड वाढली बघा. अहो आता अहो अहो ती गड्या फुटेल असू दे. आता अहो अहो फुटेल गड्या खरं सांगते. मला तुम्ही कायम असेच जवळ हव्यात. अंजलीबाई आपल्या लग्नाच्या दिवशी तुमच्या रूपानं मला माझ्या आयुष्याला समजात मोठे गिफ्ट मिळाले बघ. ते आज मी माझ्या संगत इतना पुढे भी काय माझ्या संगडेच राह गॅरंटी आपली. आरती करूया. काय चाललंय लाडू? ये चल पुढे. हा थांब. जय देवी जय देवी जय हरताली आरती वाई ते ज्ञान दीपक के. जय देवी जय देवी.
आरती ओ वाई ते ज्ञान दीप कैके जय देवी जय देवी। लाडू ये ये माऊ बावल्यांची पूजा का करायची असते? अरे नवरा चांगला मिळावा म्हणून हरतालिकेची पूजा करतात। पण तुमचे तर लग्न झालं म्हणून काय झालं? लाडू अरे जन्मोजन्मी ह्योच नवरा मिळावा म्हणून ही पूजा करायची आणि प्रेम टिकावं म्हणून। टिकल याची काय गॅरंटी? आओ म्हणजे पुढचा जन्म कोणी बघितलाय जाऊबाई? कधी काय होईल याची काही गॅरंटी नाही बघा असं म्हणायचं होतं आम्हाला। पुढच्या जन्मी तर पुढच्या जन्मी आणि या जन्मी आमचं प्रेम नक्की टिकून राहणार। लईच विश्वास आहे तू मसनी राणा भाऊजींवर। मग चुकीचं काय त्यात? आम्ही कुठं तसं म्हणलं? आओ जाऊ बाई आयुष्यात कधी काय होईल ते काय सांगता येत नाही बघा। आता आपलंच बघा आपल्या हक्काचा ह्यो वाडा सोडून आपण नाही का भाड्याच्या घरात राहायला गेलो? कोणी स्वप्नात तरी बघितलं होतं का असं? जाऊ बाई तुम्ही ना फार विचार करता। हा आता नको तेवढा भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असतो म्हटलं। अच्छा म्हणजे आता तुम्ही आमसनी म्हणे शिकवणार काय? राणा भाऊजी कुठं दिसत नाहीत? आलं नाहीत काय खाली अजून? नाही अजून उठले नाही। हो बाई हो काय हे जाऊ बाई आपली पूजा अर्चा झाली दीज बघा कुठवर आलाय आणि अजून झोपल्याच आहेत बाई राणा भाऊजी। ठीक आहे ना मऊ मी जाऊ राणादा उठवायला। नाही नाही नको। लाडू हे बघ राणादाला माऊ उठवायला जाईल तू चल माझ्या संगट। चला मला पूजा बघायच्या। अरे लाडू ती बायकांची पूजा असते आपण गणपती तयार करूया चल ये लवकर। आले मी। हा राधे चल आपण स्वयंपाकाचं बघूया ये।